श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्ट चा आजचा 30वा भाग आहे। हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी। जय गजानन। आज 51 वर्ष होतील मी गजानन विजय ग्रंथाचे नियमित पारायण करतो आहे, पण मला आजही मी केलेलं पहिलं पारायण जे जवळजवळ पूर्ण दिवस चाललं होतं ते आठवतंय। मला लहानपणापासून परमेश्वर कृपेने एका आध्यात्मिक वातावरणात वावरण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। श्री क्षेत्र कौंडिण्यपूर पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसीलात राजापूर या गावी माझा जन्म झाला। घराच्या आवारातच एक 400 वर्षांपूर्वीचे नारायणाचे प्राचीन मंदिर आहे। तिथे सकाळ संध्याकाळ गजानन महाराजांची आरती होत असे। आई वडिलांसह आम्ही सर्व भावंड तिथे हजर असायचो। एके दिवशी वडील तिथे बराच वेळ पोथी वाचत बसलेले पाहून मी त्यांना हे काय असं विचारलं। त्यावर ते म्हणाले, बेटा आज गुरुपुरुषामृत योग आहे म्हणून मी गजानन विजय पोथी वाचत होतो। ते ऐकून माझ्या बालमनाने वडिलांजवळ हट्ट केला की मी देखील पोथी वाचणार। मला पुढील गुरुवारी पोथी वाचण्याची अनुमती मिळाली। तेव्हा मी फक्त 11 वर्षांचा होतो। त्या गुरुवारी मी सकाळी स्नान पूजा करून पोथी वाचण्यास प्रारंभ केला। रात्रीचे 9 वाजले तेव्हा माझा 19वा अध्याय सुरू होता। वडील म्हणाले, आण बेटा मी आता पुढील अध्याय वाचून घेतो। पण मी निग्रहाने पारायण पूर्ण करण्याचे ठरविले। रात्री 11 वाजता माझे पारायण पूर्ण झाले। त्या दिवशी मी फक्त 2 दा दूध घेतलं होतं। पुढे लहानाचा मोठा झालो आणि नोकरीच्या निमित्ताने नागपुरात स्थायिक झालो। गजानन महाराजांच्या कृपेने मला सहकार नगर भागात गजानन महाराज मंदिराच्या बाजूला एक प्लॉट विकत घेता आला। अर्थातच मंदिराचं सान्निध्य इथेही प्राप्त झालं। पुढे कुटुंबाचा विस्तार होत गेला, नाते संबंध वाढत गेले। महाराजांच्या कृपेने बरीच सात्विक प्रवृत्तीची माणसं जोडल्या गेली। त्यापैकी एक बावनगीर नामक खेडेगावात राहणारे गृहस्थ होते। ते भविष्याविषयी बोलायचे। त्यांनी एकदा मला म्हटलं, तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे, तुम्ही शक्यतो शनिवारी मारुतीला थोडं तेल अर्पण करा, अर्थात सद्गुरू हे पूर्णत्वास नेतील। त्यांच्याच कृपेने मारुती रायाही प्रसन्न राहील। त्याप्रमाणे मी काही शनिवार हे केलं आणि नंतर काही कारणी राहून गेलं। नित्याप्रमाणे माझं पारायण आणि महाराजांचं दर्शन हा क्रम सुरू राहिला। मला आठवतं 1987ची ही गोष्ट आहे। मी दुसऱ्यांदा बाप होणार होतो। आधी मुलगी होती आणि आता काय होणार याची वेळ जवळजवळ आली होती। नेमकं सांगायचं तर 14/4/1987 ही ती तारीख। तेव्हा फोनची संख्या अगदीच अल्प होती। प्रत्यक्ष भेटून एखादी गोष्ट कळवण्याचा तो काळ होता। त्या दिवशी सकाळीच सौला अंकुर मॅटर्निटी होम येथे ऍडमिट केलं। डॉक्टर म्हणाल्या, वाट पाहू, आवश्यक वाटलं तर सिझेरियन करावं लागेल, पाहूया काय करायचंय ते। आणि मी घरी आलो तेव्हा वडील घरी होते। सकाळी 11:30-12 ची वेळ असेल। वडील जेवायला बसत होते। त्यांनी घास हातात घेतला आणि दाराशी कोणीतरी आवाज दिला। मी डोकावून पाहिलं तर एक 60चा माणूस पांढरा बंगाली शर्ट, धोतर, थोडी वाढलेली पांढरी दाढी असा दाराशी उभा दिसला। वडील म्हणाले, जा त्याला पोळी भाजी देऊन दे। त्याप्रमाणे मी दाराशी गेलो तेव्हा म्हणाला, मला पोळी भाजी नको। मी आत आलो। वडील म्हणाले, अरे त्याला धान्य पैसे हवं असेल। मग मी एका भांड्यात तांदूळ आणि काही पैसे घेऊन गेलो। तेव्हा म्हणाला, मला हे नको। मी पुन्हा आत आलो। वडील म्हणाले, अरे त्यांना विचार तरी नेमकं काय हवं आहे। बाहेर येऊन विचारलं तर म्हणाला, बेटा माझ्या भांड्यात थोडं तेल दे। मी छोट्या वाटीभर तेल त्यांच्या भांड्यात टाकलं आणि आत आलो।
पाहतो तर वडील घास तसाच धरून महाराजांच्या फोटो समोर उभे होते. त्यांचे डोळे भरून आले होते. मी ताबडतोब बाहेर आलो. आमच्या घरासमोर तीन बाजूला तीन सरळ रस्ते जातात. बराच मोठा भाग एक दृष्टिक्षेपात नजरेत येतो. तो माणूस कुठेच नव्हता. मग माझेही डोळे भरून आले. मी आत आलो आणि माझ्या डोक्यात एकदम जाणीव झाली की अरे आज तर हनुमान जयंती. मी तडक दवाखाना गाठला. डॉक्टरांनी हसून स्वागत केलं. म्हणाले अभिनंदन. थोडे कॉम्प्लिकेशन झाले होते. मूल नाजूक स्थितीत होत पण आता नॉर्मल आहे. तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. मला क्षणात आठवण झाली ती त्या वाक्याची, कार्य सद्गुरु पूर्णत्वास नेतील, मारुती राया कृपा करील. माझ्या समजुतीप्रमाणे ती सद्गुरूंची कृपा आणि मुहूर्त देखील हनुमान जयंतीचा. वा, मी मनातल्या मनात हनुमंताचे आभार मानले आणि गजानन महाराजांना 21 पारायण कबूल केली. त्यानंतर महाराजांच्या कृपेने मी अनेक वेळा अशी पारायण केली. पण मला आजही आठवत आहे ती 1998-99 ची घटना. मी रोज एक अध्याय अशी 21 पारायण केली आणि प्रत्येक वेळी नात्यातील एक कुटुंब प्रसादासाठी बोलवत गेलो. जेव्हा पारायण पूर्ण झाली तेव्हा एक विचार मनात आला की आपण या लोकांना शेगाव दर्शनाला नेलं तर. पण तो विचार मला सोडून द्यावा लागला कारण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मला ते शक्य नव्हतं. मग काय, महाराजांना रोज म्हणायचं आणि स्वस्थ बसायचं. एकदा रात्री खूप रडायला आलं. पोथी नेहमीच वाचत आलो. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतीले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. म्हटलं महाराज, माझा दृढ विश्वास आहे. तुम्ही समर्थ आहात. तुमची लीला अगाध आहे. जशी तुमची इच्छा तसं होऊ द्या. अशात इसवी सन 2000 उजाडलं आणि एक दिवस आरवीहून मोठ्या भावाचा फोन आला. विजय, तुझ्या पुतणीचं लग्न ठरलं आहे. मुलगा जळगावचा आहे. लग्न 17 फेब्रुवारीला आहे. पण त्या लोकांचा आग्रह आहे की लग्न खामगावला व्हावं. सर्व नातेवाईकांना आमंत्रण करतोच आहोत. फोन ठेवला आणि मनात विचार आला, एक पार्टी आरवी, दुसरी जळगाव आणि लग्न खामगाव शेगावच्या जवळ. वारे महाराजांची लीला. आणि त्यात भर म्हणजे जे नातेवाईक मला अपेक्षित होते त्यांनीच प्रस्ताव ठेवला. आपण 3 गाड्या करून खामगावला जाऊ आणि अनायसेच प्रकट दिन आहे तेव्हा शेगावला दर्शनासाठी जाऊ. महाराजांची अगाध लीला आणि माझी इच्छा पूर्ण. ठरल्याप्रमाणे खामगाव येथे लग्न उरकून आम्ही शेगावला पोहोचलो. प्रकट दिनामुळे तिथे प्रचंड गर्दी होती. तरीही आमचं दर्शन मात्र व्यवस्थित झालं आणि आम्ही बाहेर महाद्वाराशी आलो. प्रवेशद्वाराशी आम्ही एकत्र होतो तशात पालखी निघाली. हत्ती घोडे भक्तगणांची मांडी आळी आणि त्या गर्दीत आमचा एक ड्रायव्हर आणि गाडी सहसा दिसेना म्हणून थोडं उंच व्हावं या उद्देशाने तिथे जवळच असलेल्या झाडाच्या बुंद्याशी जाऊन ताचा उंच होऊन मी पाहू लागलो आणि मला जाणवलं की कुणीतरी स्पर्श करून मला खुणावतंय. पहिले डोक्याला नंतर पाठीला स्पर्श जाणवला आणि कानावर आवाज आला, आला सर्वांना घेऊन शेगावला, झाली तुझी इच्छा पूर्ण. मी चमकून मागे पाहिलं. मागे कुणीच नव्हतं. मला दिसला एक तांबडा केशरी प्रकाश. त्या प्रकाशात मला बाकी काहीच दिसलं नाही. माझ्याही नकळत माझे हात नमस्कारासाठी जुळले आणि मुखातून शब्द बाहेर पडले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री विजय देशमुख नागपूर यांचा. जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेला पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग.
हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तर ते पण आम्हाला पाठवायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया किंवा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टचे डिटेल्स एपिसोडच्या शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टरच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. लवकरच भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन.